महाराष्ट्रातली जी माणसं कर्नाटकामध्ये राहतात, सीमा भागामध्ये राहतात, एक समिती एकीकरण समिती ते मांडत असतात, त्यांची व्यथा त्या ठिकाणी मांडत असतात आणि ते सिम्बॉलिक पद्धतीने करत असताना त्याच्यात त्या अनेक लोकांना ताब्यात घेतलं गेलं आहे। त्याचा अर्थ जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकाचे, फक्त राजकारण करत आहेत। येत्या 4 महिन्यामध्ये कर्नाटकाच्या इलेक्शनचं त्यांना त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि हे करत असताना मराठी माणसांची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला त्या ठिकाणी ते तडा जाऊन देत आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे। एक तर व्हेरीफाईड अकाउंट आहे, ठीक आहे, त्यांना काय बघायचं असेल ते बघतीलच, पण त्याच्याचबरोबर त्यांचं वक्तव्य सुद्धा आहे, त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पेपरमध्ये मराठी पेपरमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी छापून आलेल्या आहेत। त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तिथं एकीकरण समितीने दिलेलं हे पुस्तक मला, मी जेव्हा बेळगावला त्या ठिकाणी गेलो होतो, याच पद्धतीने संघर्ष याचं नाव आहे, तिथं असणारे मराठी माणसं संघर्ष करत आहेत, छोटासा तरी त्या ठिकाणी आंदोलन केलं, महाराष्ट्राच्या विरोधात जर कुणी बोलत असेल त्या बाबतीतलं सुद्धा आंदोलन तिथं केलं, तिथं थोर व्यक्तींच्या विरोधात बोलणाऱ्या विचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन झाले, तरी 40 दिवस तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं जातं। त्यामुळे मराठी माणसं जी महाराष्ट्रामध्ये तिथे असणाऱ्या मराठी माणसांबरोबर आहेत। महाराष्ट्रातले अनेक प्रोजेक्ट जे महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महत्वाचे होते, गुजरातच्या इलेक्शनसाठी ते गुजरातमध्ये त्या ठिकाणी नेले गेले, तसंच कर्नाटकाचं इलेक्शन सुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी महत्वाचं आहे। दुर्दैव एवढंच आहे, जसं तुम्ही या ठिकाणी म्हणता, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नरमाईची भूमिका त्या ठिकाणी घेत असतील आणि त्याचा फायदा कर्नाटकाच्या भाजपला होत असेल आणि महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी अडचणीत येत असेल, तर खरंच ही गोष्ट दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे। मी एकच म्हणेल की एक शाई फेकणं हे अयोग्य गोष्ट आहे, असंवैधानिक आहे, पण मीडिया आणि सामान्य लोकांवर विश्वास न ठेवणं हे सुद्धा त्या ठिकाणी असंवैधानिक आहे। महाराष्ट्रीय देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने भावनिक होऊन शाई फेक केली असेल त्यामुळे सगळेच करतील, म्हणजे कुठंतरी इथे असणाऱ्या प्रशासनामध्ये, इथं असणाऱ्या सरकारमध्ये सामान्य लोकांची, मीडियाची, जे त्यांच्या चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाते त्यांची भीती आहे असं माझं तरी मत आहे। या भीतीपोटी शाईचे पेन त्या ठिकाणी ते कुठंतरी लोकांकडनं हिसकावून घेत आहे अशी परिस्थिती, आणि आज सुद्धा असं कळत आहे मीडियाला त्या ठिकाणी मोकळीक दिली जाते, ती मोकळीक सुद्धा आज या ठिकाणी नागपूरमध्ये दिली जात नाही, मीडियाला सुद्धा रिस्ट्रिक्शन हे त्या ठिकाणी दिलं जातं आणि एकाच ठिकाणी तुम्ही थांबा, जे बोलतील त्यांनाच बोला आणि तुम्ही काही कव्हर करू नका असं जर मीडियाला सांगितलं जात असेल, अघोषित अनुभवानी आहे असं अनेक लोकांचं मत आहे।